शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किल्ले शिवनेरीवरती येणार आहेत. छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक झाल्यानंतर ते पुण्यामध्ये काही प्रकल्पांचं उद्घाटन करतील. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असल्याचं म्हटलं जातं आणि गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्राचे दौरे बघता कसं आहे मोदींचं हे मिशन महाराष्ट्र बघूया. मोदी 19 जानेवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी किल्ले शिवनेरीवर येणार आहेत. शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. त्यानंतर मोदी पुण्यात येतील. त्यांचा दौरा असा असेल, 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी किल्ले शिवनेरीवर आणि पुणे दौऱ्यावर असतील. शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होणार आहेत. किल्ले शिवनेरीच्या कार्यक्रमानंतर ते पुण्यात येतील. पुणे विमानतळाच्या टर्मिनल 2 पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुणे मेट्रोच्या मार्गिकेचंही ते उद्घाटन करणार आहेत. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर होते. 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या दिनी अयोध्येत न जाता काळाराम मंदिरात जाण्याची घोषणा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली होती. नाशिकच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी ठाकरेंच्या आधी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, तसंच गोदातीरी दर्शनही घेतलं होतं. यानंतर उद्धव ठाकरेंनी 21 जानेवारीला शिवनेरीवर जाण्याची घोषणा केली. शिवनेरीवरची माती घेऊन काळाराम मंदिरात जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या आधी शिवनेरीवर जावं असा चिमटाही त्यांनी काढला होता. कोणीतरी म्हणाले, बघा उद्धवजी तुम्ही चाललेत म्हणून चाललेत. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. मग तसं आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच, पण 22 तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे हे जाहीर करतोय. निदान त्या निमित्ताने तरी का होईना, पण महाराष्ट्रामध्ये जे काही तेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा. केंद्रीय पुरातत्व विभागानं किल्ले शिवनेरीवर हेलिकॉप्टर उतरवण्यास मनाई केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा दौरा रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 फेब्रुवारीला म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या आधी छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला एक प्रकारे भाजपकडून देण्यात आलेलं हे राजकीय प्रत्युत्तर आहे असंच म्हणावं लागेल. नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातले दौरे चांगलेच वाढलेले दिसतात. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आव्हान परतवण्यासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधानच राज्यात दौरे आणि प्रचारसभा करतील असं दिसतंय. मिशन महाराष्ट्र कसं असेल तेही बघूया. 12 जानेवारी नाशिकमध्ये रोड शो झाला आणि काळाराम मंदिरात दर्शनही घेतलं. गोदातीरी त्यांनी दर्शन घेतलं, युवकांच्या मेळाव्यात सहभाग नोंदवला. 12 जानेवारीलाच नवी मुंबईमध्ये अटल सेतूचं विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. 19 जानेवारीला सोलापूरमध्ये देशातील कामगारांसाठीची सर्वात मोठी वसाहत रेनगरचं लोकार्पण झालं. 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत. वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाचीही यावेळी शक्यता आहे. तसंच 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर त्यांचा दौरा असेल आणि त्यानंतर ते पुण्याचा दौराही करणार आहेत. गेल्या वर्षभरात पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. 4 डिसेंबर 2023 सिंधुदुर्गमध्ये त्यांनी जागतिक नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. 26 ऑक्टोबर 2023 शिर्डीमध्ये साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं आणि निळवंडे धरणाचं जलपूजन केलं. 14 ऑक्टोबर 2023 मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचा कार्यक्रम झाला. 1 ऑगस्ट 2023 पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांसोबत पुण्यातल्या मेट्रोचंही उद्घाटन केलं. 19 जानेवारी 2023 त्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं. मेट्रो 2A आणि 7 उद्घाटन आणि त्यात प्रवासही केला. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात पोहोचण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केल्याचं या दौऱ्यातून दिसतंय. दगडूशेठ गणपती, शिर्डीचे साईबाबा, नाशिकचं काळाराम मंदिर या दर्शनाच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमातही मोदी सहभागी होताना दिसतायत. विकास कामं, हिंदुत्व आणि मतदारांच्या मनात मोदी गॅरंटी बिंबवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मोदींचं मिशन महाराष्ट्र काम करत आहे. महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानही प्रयत्नशील दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.